आम आदमी पक्ष बघतोय, किती जागा पहिली यादीत जाहीर केलेली आहे, किती जागांसाठी जागा जाहीर केली? हो, आज आपण 8 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, ज्याच्यात विदर्भामधनं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या विभागातले उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, उद्योगपती आहेत, तरुण शेतकरी आहेत, आंदोलनकर्ते आहेत आणि मुख्य म्हणजे गेल्या 25-30 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करून जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरती नाव कमावलेलं आणि स्वतःला सिद्ध केलेली माणसं आहेत, ज्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात जनसंघटना आहेत. तर अशा विविध प्रकारची लोकांना आपण पहिल्या लिस्टमध्ये स्थान दिलेलं आहे. आपण साधारणपणे 50 ते 55 ठिकाणी आपण उमेदवार उभे करायचं आपलं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि आपल्याकडे जवळजवळ 600 ते 650 उमेदवार गेल्या महिन्याभरामध्ये आपण त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी केलेल्या आहेत. वंचितसोबत जाण्याचा निर्णय होता का? कारण मधल्या काही दिवसात चर्चा देखील होती की वंचितसोबत देखील. आम्ही सकारात्मक आहोत वंचित बरोबर जाण्यासाठी आणि वंचित बरोबर आमची अजूनही बोलणी चाललेली आहेत. आपण बघितलं असेल की गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा असेल, बेरोजगारांचा मुद्दा असेल किंवा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल, सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या खाजगीकरण चाललेलं आहे, शिक्षण हे महाग झालेलं आहे, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सरकार सगळ्या सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांचं खाजगीकरण करतंय. मुख्य म्हणजे मुंबईचा विचार करायचा झाला तर माहूलसारखा विभाग जिथे म्हणजे विषारी वायू बाहेर पडतो आणि दर आठवड्याला एक माणूस पडतोय, तर लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईची जी फुफ्फुस आहेत म्हणजे आरे जंगल, सरकार स्वतः आपल्या जनतेच्या पैशाचा वापर करून मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती देते आणि मुंबईकरांची फसवणूक करत आहे. आम्हाला मेट्रो हवी आहे पण मुंबईची फुफ्फुस जी आरे जंगल आहे त्याच्यावरती गदा आणून किंवा ते बिल्डरांना बहाल करून आम्हाला चालणार नाही. तर हे असे जनसामान्यांशी लिंक्ड जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन आपण आपला जाहीरनामा बनवत आहोत. येणाऱ्या 1-4-5 दिवसांमध्ये आम आदमी पक्षाचा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जाहीरनामा पण येईल. आणि तुम्हाला माहिती असेल की दिल्लीमध्ये आपण 2015 जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच्यातल्या जवळजवळ 99.99% गोष्टी आपण गेल्या 4.5 वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आम आदमी पक्ष हा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जाईलच आणि पुढची 5 वर्षसुद्धा या जाहीरनाम्यातल्या मुद्द्यांवरतीच काम करेल आणि लढेल. आप देख रहे हैं सक्षम न्यूज़ इंडिया, सबसे पहले सबसे तेज़.